झालं आपल्याला. आपण फक्त ईश्वराला आपल्या फायद्यासाठी वापरणारे लोक झालेलो आहोत माझ्या बापांना. म्हणून आपल्याला भक्ती कळली नाहीये. तुम्ही करताय भरपूर काही, पण तुमच्या करण्यामागचा हेतू फक्त तुमचा प्रपंच आहे. प्रामाणिकपणे सांगा, देवासाठी देवाचं भजन करणारे किती जण आहेत? केवळ देवाला धन्यवाद देण्यासाठी म्हणून भजन करणारे किती लोक आहे? की देवा, इतका सुंदर मनुष्य जन्म तुम्हाला दिला म्हणून देवा तुझे धन्यवाद. माझं कर्तव्य, मी एक मार तरी तुझा जप केला पाहिजे. करतो आपण? नाही. सूर्याला अर्घ लगेच कोणी ज्योतिषाने सांगितलं तुमचा सूर्य खराब आहे म्हणून तुमचे काम होत नाही, तुम्ही सूर्याला अर्घ द्या. मारी 6 वाजता उठून आपण सूर्याला अर्घ देऊ तुमचं काम होण्यासाठी. पण एवढ्या दिवसाचा सूर्य आपण पैदा झालो तेव्हापासून सूर्य उगवतोय, आपल्याला प्रकाश देतोय. एक दिवस तरी वाटतं सूर्य उदयाच्या वेळी उभं राहावं मी सूर्याच्या समोर, नसेल अर्घ देणं, पण हात जोडून धन्यवाद तरी करू. देवा तू उगवतोस ना म्हणून आमचं जीवन चालतंय. येतो कधी धन्यवादाचा भाव? कधीच येत नाही, कधीच येत नाही माझ्या बापांना. नदी आपण चालतोय रस्त्याने, शास्त्र याला शास्त्र प्रमाण आहे, ग्रंथांची प्रमाण आहे, हे कोणी सांगतही नाही आणि आपण कोणी ऐकतही नाही. आम्हाला वाचायला तर अजिबात वेळच नाही आहे, वेळच नाही मिळत अजिबात. पाण्याचे सुद्धा आपण धन्यवाद केलं पाहिजे की हे जलदेवता तुमच्यामुळे आमचं जीवन चालतंय. पण त्या नदीमध्ये जाऊन तुम्ही शॅम्पूनी आंघोळा करता, साबणाने आंघोळा करता, तुमचे कपडे तुम्ही त्या पाण्यामध्ये पिळता, काय किंमत राहिली आपल्याला? इकडे देव नदी नदीची पूजा करायची, काय म्हणून? देव म्हणून पूजा करायची. आम्ही साडी ओटी घातली, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, पण मला सांगा त्या नदीची पवित्रता आपण राखतो? नाही राखत. मंदिरामध्ये गेलात, आपल्याला नुसतं ओढ लागली, देवाला 1000 रुपयाचा हार वाहू दे, देवाला तुळशी मंजुरी वाहू दे, देवाला बेलपत्र वाहू दे, पण मला सांगा तेच तुमच्या पायाखाली येत आहे? निर्माल्य जर देवाचं पायाखाली येत असेल तर यासारखं पातक आहे कोणतं? नाही. मग कधी मंदिरात गेल्यावर जाऊ दे देवा, नाही तुझं दर्शन झालं तरी चालेल, पण पहिले तुझ्या मंदिराची साफसफाई करू दे, विचार कधी मनात येतो? नाही, मी नाही केलं माझा काय संबंध. रस्त्याने चालताना वाटेत एखादा दगड लागला, आम्ही त्याच्या बाजूनी जातो आणि दुसऱ्याला शिव्या देतो. कोण आहे रे तो रस्त्यात दगड टाकून आणणारा? त्याच्यापेक्षा महामूर्ख तू आहे जो रस्त्यात दगड पाहून बाजूनी गेलाय. कोणी आणून टाकला त्याच्याशी माझा काय संबंध? याच्यापेक्षा मला रस्त्यात दिसतोय, मला अडचण निर्माण झाली, मागून येणाऱ्याला अडचण निर्माण होऊ नये, तो दगड उचलू दे आणि बाजूला टाकू दे, उपकार नाहीये हा. ज्याच्या अंतकरणाची स्थिती अशी आहे की दुसऱ्याचं कोणाचं तरी भलं झालं पाहिजे, मला झालेला त्रास अवांतर कोणाला व्हायला नको, जे माझ्याजवळ आहे त्या उपलब्ध साधनांचा गरजू व्यक्तींना सदुपयोग झाला पाहिजे. का मी करू नये जे ईश्वराने मला दिलंय? या जीवनासाठी मी ईश्वराचा ऋणी आहे म्हणून धन्यवाद देण्यासाठी मी ईश्वराचा स्तुतीपाठ केला पाहिजे. कोणीही करत नाही, कोणी करत नाही. उपवास करणार, व्रत करणार, सगळं करणार, पण केवळ आणि केवळ प्रपंचाचं सुख मागण्यासाठी. जोपर्यंत हे मागता आहात तोपर्यंत तो व्यवहार आहे, आणि जिथे व्यवहार आहे तिथे परमात्मा येत नाही. तुम्हाला भक्ती करावी लागेल जर परमात्मा अनुभवायचा आहे तर. संतांनी भक्ती केली माझ्या बापांना, आणि हे कारण आहे की मग जशा पद्धतीने पाहिले पाहिजे, ज्याने जसा म्हटला देव त्याच्यासमोर तसा प्रगट झालाय. त्याची रूप जर पाहिले, अनंत रूपे अनंत वेषमे देखिले, अनंत रूप आणि अनंत वेषामध्ये पाहिली, ही अनंत रूप अनंत वेष त्यांनी का घेतली? कोणाकरिता? फक्त भक्तासाठी ना. कनवाडू कृपाळू दिना लागी उद्धरणे, असा असलेला परमात्मा आहे. अहो काय गरज होती त्याला मत्स्य कुर्मादी अवतार घ्यायची, पण कोणासाठी घेतले? ते निष्ठावंत भक्त आहे अंबरीशजी, त्यांच्यासाठी याला गर्भ सोसावे लागले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे माय बापांनो. भक्त आणि भगवंताची स्थिती फार वेगळी आहे. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आणि भक्तांची जीवनचरित्र जर पाहिली ना, तर स्वतःचीच लाज वाटते आपल्याला की आपण काय स्वतःला देवाचं भक्त म्हणून घ्यावं, काय लायकी आपली म्हणून घ्यायची? काहीच नाही. आपल्या अंतकरणामध्ये द्वेष आहे, आपल्या अंतकरणामध्ये प्रपंचाचा मोह आहे, आपल्या अंतकरणामध्ये नानाविध विषयांच्या वासना आहे, आमच्या मनामध्ये राग आहे, आमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या बद्दल कुत्सितपणा आहे, स्वार्थ भरलेला आहे. हे अंतकरण असेल ना बाबांनो, तर आपल्या अंतकरणात देवाची भक्ती कधीही दृढ होऊ शकत नाही. देवाच्या भक्तीसाठी साफ स्वच्छ अंतकरण लागतं. तुका म्हणायचे तक्रार नाही ते
ताई हे प्रमाण आपणच म्हणतो आणि आपण सगळे जण ऐकतो, पाठ आहेत आपले, पण त्याचे अर्थ ना आपण समजून घेत ना, कधी आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करत. फार कठीण परिस्थिती आहे हो, जाऊ द्या, मला तो विषयच बोलायचा नाही आहे, तिकडे वळायचं पण नाही आहे. वास्तविकता ही आहे मायबापांनो, तुमच्या घरामध्ये तुमच्या सासू सुनींचं पटत नाही, एकमेकींना टोमणे मारणं तुमचे दिवसभर सुटत नाहीत. ननन भाऊजाई थोडे दोन चार दिवसापुरते का भेटले नाही की टोमणे मारणं तुमचे चालू असतात. साडीवरून मार, जेवणावरून मार, कशावरून मार. भक्तीचे अधिकारी आहोत आपण, आहोत का? नाही ना, तो पुढे जातोय का, कसा पाय खेचू? भक्तीचे अधिकारी आहोत, देव आपल्याकडे ढुंकूनही बघणार नाही, आणि देवाच्या मंदिरात आपण गेलो तर देव पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती आहे मायबापांना आपली. ताई जमत असेल तर उदारावर, नाही तर बसा खाली. ही परिस्थिती आहे आपली. पण संतांच्या अंतकरणाची स्थिती जर पाहिली तर नवनीतापेक्षा ही मृदू असलेलं संतांचं अंतकरण आहे. भक्तांचं अंतकरण इतकं निर्मळ आहे की त्यांना दुसऱ्याचं काही वाईट बघवतच नाही. बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कडवळा म्हणून. त्यासाठी हे तिथून इथे येतात, जगाच्या कल्याणासाठी रात्रंदिवस कष्टतात, केवळ एवढ्यासाठी की आपलं हे बुडणं त्यांना दुःख देणार आहे, मग आपल्याला तारण्यासाठी ते इथे येतात. इतकं मृदू असलेलं संतांचं अंतकरण आहे, सदभक्तांचं अंतकरण आहे. भक्त कधीही आपल्यामुळे कधीही कोणाला दुखवणार नाही. तुम्हाला सांगू, रस्त्यात चालताना भक्ताच्या पायात काटा जरी रुतला ना, तरी भक्त त्या काट्यालाही धन्यवाद देतो, कारण तो काटा रुतला म्हणून तो म्हणतो माझ्या तोंडात रामाचं नाव आलं. ही आहे भक्ताच्या अंतकरणाची स्थिती. म्हणून तिथे परमात्मा रात्रंदिवस त्यांच्या जवळ असतो. वास्तविक तो आहे कसा? अनादि निर्गुण स्वरूपाचा असलेला तो परमात्मा आहे, पण इथे नावारूपाला का आला? ज्या भक्ताने ज्या नावाने भजला, ज्या रूपामध्ये आठवला, परमात्म्याने ते रूप धारण केलं, केलं की नाही? कोणासाठी यांनी माती खाल्ली, कोणासाठी यांनी माखण चोरी केली, कोणासाठी हा रासही करतो आहे, ज्याला जसं पाहिजे तसं रूप यांनी धारण केलं. आजही ते रूप आपल्या समोर प्रगट होत, पण इच्छा आहे का आपल्याला तो भेटला पाहिजे, तो दिसला पाहिजे? नाही ना. तो मज व्हावा, तो मज व्हावा कोणाला वाटत नाही. ज्या दिवशी आपल्याला वाटेल ना, आपले सगळे प्रयत्न ईश्वराच्या दिशेने सुरू होतील. प्रामाणिकपणे मला सांगा, जर तुम्हाला एखादी परीक्षा द्यायची आहे, IAS IPS ऑफिसर तुम्हाला व्हायचं आहे, तुमचं एखादं टार्गेट ठरलेलं आहे, एखादं गोल ठरलेलं आहे, आणि ते प्राप्त करायचं असेल तर तुम्ही काय करता? तुमचं खाणं पिणं सगळं तुम्ही त्या गोष्टीकडे लावता, बरोबर आहे ना? तो व्यक्ती न दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष देत, न काही करत, त्याला फक्त त्याचं ठरलेलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करायचं आहे. त्यासाठी तो रात्रंदिवस झटत असतो. तसं ज्याला परमात्मा प्राप्त करायचा आहे ना, ज्याला ईश्वर अनुभवायचं आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये संसार येईल का? येईल का? नाही येणार. आपल्याला तर असं आहे, देवाच्या समोर बसल्यावरही आपल्याला देव आठवत नाही. तिथे गेल्यावर आपण म्हणतो, देवा चढेल का रे माझी माडीवर माडी, मिळेल का माझ्या पोरांना एवढे मार्क? आता काय देव पेपर लिहायला जाईल तुझ्या पोराचा? तुझा पोरगा अभ्यास करेल तर मार्क भेटतील. सरळ साधं लॉजिक आहे, त्याच्या देवाचा काय संबंध आला? आला का काही संबंध? तुम्ही किती दुर्वा गणपतीच्या दिल्या तुमच्या पोराच्या सोबत पेपरला, आणि किती फुलं घेऊन गेले. या गोम्याने कधी पुस्तकच नाही उघडलं तर याला काही गणपती येऊन बुद्धी देईल की ली बापा पेपर? नाही देणार. तुमचा संसार पूर्णतः तुमच्या कर्मावर अवलंबून आहे, तो त्याच्याशी देवाचा काही संबंध नाहीये. परमात्मा संसारासाठी वापरणं बंद करून टाका, आपण देवाचा वापर करायला लागलो आहोत. ज्या दिवशी देवाला मानू आणि ज्या दिवशी देवाला अंतकरणात बसवण्याची ठाण घेऊ ना, त्या दिवशी आपल्या आतल्या परिवर्तनाची आपली यात्रा सुरू होईल. आणि आतल्या परिवर्तनाची यात्रा म्हणजेच भक्तीचा पंथ आहे. लोकांकडे दृष्टी जाणार नाही, तो कसा, हा कसा, नाही मी कसा, संतांना अपेक्षित कसा, तो त्याप्रमाणे चालायला लागेल. काय सांगतात माझे संत? कसा असला पाहिजे भक्त, कसा असला पाहिजे साधक, कसा असला पाहिजे उपासक? आपले प्रयत्न त्या दिशेने सुरू होतील. ग्रंथ धुंडाळाल, संतांची वाणी श्रवण कराल, सद्भक्तांची चरित्र श्रवण कराल, रात्रंदिवस मनाला एकच छंद लागेल की देव कधी भेटेल, देव कधी भेटेल. काही ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. हे ज्या दिवशी व्हायला लागलं त्या दिवशी समजायचंय, चित्त निर्मळ व्हायला लागलंय, आता देव आपल्या अंतकरणामध्ये येणार आहे. ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये खऱ्या साधूची भेट झाली, खऱ्या साधूचा सत्संग भेटला, समजून चालायचंय, आता आपल्या अंतकरणात परमात्मा येणार आहे. कारण बाकी असलेली अशुद्धी संत वाणी पवित्र करून टाकते, आणि पवित्र झालेल्या अंतकरणात देव येऊन बसल्याशिवाय राहत नाही. म्हणून एवढा विश्वव्यापक असलेला परमात्मा
देव परंतु कोबराय म्हणतात तुम्हाला असं वाटतं एवढा मोठा देव कसा बसेल, तर ऐका एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. बरं राहतो कुठे? जागा ही हृदयाची दिली. हृदय केवढं रक्त जरी जाड झालं ना तरी हार्ट अटॅक येतो. बरेच लोक आहे की ज्यांना रक्तपातळ व्हायची गोळी खावी लागते, बरोबर आहे ना? मग एवढूस जर रक्त घट्ट झालं ते जर तुमच्या हृदयाला सहन होत नाही तर हृदय किती नाजूक विषय आहे, त्याच्यामध्ये एवढा मोठा विश्वात्मा येऊन राहतो. कसा येऊन राहतो? जे हृदयाची धडकन आहे ना, जे चालू आहे ना, तुम्ही श्वास रोखून ठेवा पण धडकन बंद होते का? नाही. मग चालू काय पाहिजे? श्वास का हृदयाची धडकन? आजची तरुण मंडळी गाणं म्हणतात ना, तुम दिल की धडकन में रहते हो, आहे ना असं काहीतरी. माणसं नाही हृदयात बसू शकत हाडा मासाची. जनाबाईचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर या पांडुरंग परमात्म्याने जनाबाईला कचरं भरू लागलं, झाडू लागलं, दळण दळू लागलं. ठीक आहे, दळण दळणं, झाडलोट करणं काही मोठी गोष्ट नाही. आमची जनाबाई एक दिवस अशीच बसलेली, काय तेल नाही, फणी नाही, डोक्याला कोणतं क्लिनिक प्लस नाही, कोणतं डव साबून नाही का, कोणतं कंडिशनर नाही, काय काय असतं. कशी ती वेणी घालावी, काय करावं, उवा पडल्या डोक्यामध्ये. देवाला क्यू आले, कोणी नाही हो माझ्या जनीचं. देवानी जावं, जनाबाईची वेणी उकलावी, त्यातल्या उवा माराव्या, जनाबाईचं डोकं स्वतःच्या हाताने धुवावं, पुसून द्यावं, जनाबाईची वेणी फणी करावी, मग देवाने पाहावं माझी जनी काय सुंदर दिसते. जनाबाईनी आंघोळीला बसावं, गरम पाणी थंड पाणी एकत्र करून आपण आंघोळ करतो, पाणी संपलं देवाने पाहिलं माझी जनी थंडच पाणी अंगावर घेईल. देवाने जावं आणि पाणी आणावं, जनाबाईची पाठ घासून द्यावी. काय पाहिलं माझ्या देवाने, काय होतं जनीमध्ये? पण जनाबाईमध्ये ते होतं जे कोणातच तिचा अधिकार आहे. अरे अरे विठ्या मुळे मायेच्या कारट्या, पुढचे शब्द काय गोड आहे. आपल्या सारख्याने जर ऐकले ना, माणस मोडेल म्हणेल तुझी. अरे अरे विठ्या मुळे मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी रे, तुझे गेले म्हणे, तुला पाहुणी काड रडे. हे म्हणावं देवाने म्हणावं जने, त्या कालच्या भाकरीपेक्षा आजच्या शिव्या गोड लागतात, दोन चार आणखी दे. काय आहे बाबांनो, प्रेम आहे, भाव आहे शुद्ध, इतका शुद्ध भाव आहे जनाबाईचा की त्या अंतकरणामध्ये नामदेव महाराजांच्या चरणांची सेवा आणि ईश्वरावरचं निस्सीम प्रेम जर सोडलं तर अन्य जनाबाईच्या मनामध्ये प्रपंचाचा लवलेश राहिला नाही. लहानपणामध्ये माता पिता सोडून जी कन्या फक्त भगवंताच्या चरणाची आश्रित होऊन राहते, विचार करण्यासारखी गोष्ट आहे बाबांनो. आपण म्हातारी झालो, संसाराचे सगळे विषय भोग भोगून झालो तरी संसारातून निघण्याची इच्छा होत नाही. काय म्हणावं आपण, आम्ही देवाचे भक्त आहोत, काय देवाने आपल्यासाठी करावं? आपण तर हेच घेऊन बसलोय, समाज काय म्हणेल, जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील, फलाना काय म्हणेल, मिस्ताना काय म्हणेल. अरे आपला श्वास त्याच्या कृपेने चालतो, त्याने ठरवलं ना तर यातला जीवन चक्र संपायला वेळ लागत नाही. कोणी इथे कोणाचं काय वाटतंय आपल्याला, आज कोणी मामा काका म्हणतोय म्हणून तो फार आपल्याला मानणारा व्यक्ती आहे? नाही बाबांनो, तुमचा खिसा खाली होऊ द्या. दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमची लायकी कळेल, तुम्हाला तुमचा आदर कळेल की त्याने आदर कशासाठी दिला होता. म्हणा त्याला मी तुझं काम नाही करू शकत. एवढे घरोब्याचे प्रेमाचे संबंध दोन मिनिटात तुटतात हो. एक परमात्मा आहे की आयुष्य ना आयुष्य खपलीत आपण देवाला मानलं नाही तरीही देव काही म्हणत नाही, तरी त्याचा सूर्य उगवणं सोडत नाही, तरी त्याच्या या सृष्टीतला वायू आपल्याला श्वास देणं सोडत नाही, सोडत नाही. तो त्याच्या कर्मात कधीच चुकत नाही. आयुष्यभर तुम्ही देवाला कधी हाक मारली नसेल, देवाला मानलं नसेल, पण ज्या दिवशी तुम्ही देवाला म्हणाल की खरंच देवा तू आहे, त्या दिवशी परमात्मा तुमच्या समोर हजर झालेला असेल. काही नाही पाहत, अरे आतापर्यंत पुजलं नाही तू, मी तुझ्या समोर कसा येऊ. देव म्हणतो तेव्हा नाही पुजलं, आत्ता मला हाक मारली ना, मी तुझा आहे. फक्त एवढं म्हणावं लागतं, देवा तू माझा आहे आणि मी
तू आहे, तुझ्याशिवाय अन्य माझं कोणी नाही याचंच नाव आहे अनन्य भक्ती. आणि ज्या दिवशी ही अनन्य भक्ती जागृत होते ना, त्या दिवशी जगत ईश्वर सोडला तर अन्य कोणाचीच गरज गरज. विश्वास नाही ना आपला देवावर, आपला विश्वास विश्वास नाही आपल्या देवावर. आपण अशी माणसं आहोत, किऊ येते कधी कधी, किऊ येते की त्या देवाच्या जवळ जाऊ नये ज्याने एवढं अनमोल जीवन आपल्याला दिलं, तिथेही आम्ही हिशोब लावतो. फुकट नाही भेटलं म्हणतात, 25 रुपयाचं नारळ फोडलं. अरे नारळ काय तू उगवला का बाबा? ते 25 रुपये त्याच्या सत्तेने मिळाले तुला, जे नारळ तू विकत घेतला त्याच्या समोर फोडण्याची बुद्धी पण त्याने दिली आहे. तिथेही आम्ही हिशोब लावणारी माणसं आहोत. तुम्ही असेच कोणाच्या दानपेटीत पैसे टाकत नाही, लक्षात ठेवा. टाकता आमचं भलं होईल, आम्हाला पुण्य मिळालं. अरे किती पुण्याचं गाठोडं जमा करता? आता देवाला सांगा न पुण्य न पाप, कर देवा कर्म बंधनातून मुक्त, फक्त तुझे होऊन जगलो पाहिजे. कोणी माईचा लाल म्हणत नाही, कोणी नाही म्हणत. देव पूजतोय आपण. मी म्हणते ना भक्तीची इथे कमी नाहीये, दिसणारी भक्ती एवढी आहे. कधी कधी मी विचार करते आपल्यालाही जमत नाही एवढं काही करणारे लोक आहेत, पण त्याच्या मागचा भाव जर पाहिला तर मग आश्चर्य वाटतं की अरे एवढे. आणि एक अरे आज परिस्थिती अशी कठीण झालेली आहे, बायको मिळावी म्हणून उपवास करतो. अरे त्या उपवासाने देव भेटेल ना? बायकोची काय गोष्ट आहे, देव भेटेल ना? जगताचा ईश्वर सोडून नश्वर बायकोसाठी आपण देवाला पुजतो आहोत माई बापांनो. किती कपाड पिटायची वेळ आहे, किती कपाड पिटायची वेळ आहे. बायको कोणतं सुख देणार आहे आपल्याला? असं म्हणत नाही मी, जे कमी आहे ते देवाच्या जवळ मागलं पाहिजे. हक्क आहे आपला, दे बाबा बायको दे. ज्याला नवरा नाही त्याला नवरा दे, ज्याला लेकरू नाही त्याला लेकरू दे, ज्याच्याजवळ धनसंपत्ती नाही त्याला धनसंपत्ती दे. पण त्याचा उपयोग आपण जीवन कल्याणासाठी करतो का? करतो? कधीच करत नाही. अरे जे मिळालंय त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायचे सोडा. आणखी आमचे त्याच्याकडे चाललंच आहे, हे दे ते दे ते दे, नाही दिलं की म्हणतात देवच. काही लोक म्हणतात त्यांनी माझं चांगलं केलं नाही, देवा तू खरा असशील तर त्याचं वाटोळं कर. वा रे वा, म्हणजे देव त्याला सिद्ध करायचं की मी खरंच देव आहे म्हणून त्याचं वाटोळं करायला जायचं. ही भावना जर आपल्या अंतकरणामध्ये, ही भगवत भक्तांचे शब्दच नाही बाबांनो. अरे एवढा मोठा समाज आणि त्रास दिला तुकोबारायांना, माऊलींना, या सगळ्या संतांनी छळलं, पण संतांच्या वाङ्मयात एका ठिकाणी तरी मला दाखवा की या समाजाविषयी कुठेतरी तक्रार संतांनी केली. नाही केली, नाही केली बाबांनो. म्हणून एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिल्यावरती सांगितल्यावरती माऊली शेवटी आता विश्वात्मके देवे येणे वागेत ने तोषावे तोषोनी मज द्यावे बसाय धान जे खडांची व्यंकटी. पहिलं सांगितलं यांची जाऊ दे. अरे तुमच्यात जर एवढी ताकद आहे, तुमच्या भक्तीत जर एवढी ताकद आहे तर दुसऱ्याचं वाईट झाल्यापेक्षा वरदान दे ना की देवा त्याच्या बुद्धीचा पालट होऊ दे. म्हणून तर का म्हणता त्याचं खराब होऊ दे? नाही, सांगा देवा तो माझ्याविषयी वाईट वागला ना, देवा खरंच जर माझी काही भक्ती उपासना असेल ना तर त्याचं वाईट करू नको, त्याची दुर्मती घालव जेणेकरून तो अजून कोणाचं वाईट करणार नाही. ही भावना जोपर्यंत येत नाही ना माय बापांनो तोपर्यंत आपली भक्ती नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी आपण खरे भगवंताच्या भक्तीकडे वळाल ना त्या दिवशी आपल्याला कधीच किती कोणी किती वाईट वागला आपल्याविषयी तरी त्याची अहित करण्याची इच्छा मनात काय स्वप्नातही येणार नाही, स्वप्नातही येणार नाही. उलट आपल्याला कळेल की अरे याचं हा असा वाईट वागतो, याच्या कर्माचं याला फळ वाईट मिळेल, तो देवाकडे प्रार्थना करेल प्रभू त्याचं कल्याण कर, त्याला सद्बुद्धी दे. ही संतांच्या अंतकरणाची स्थिती असते. आणि हे कारण आहे बाबांनो की मग त्या भक्तांचा अंकित होऊन देव राहतो. मग भक्त सांगतील तसं, भक्त म्हणतील तसं. म्हणून हा देव गोपिकांच्या मध्ये गोपिकांच्या सोबत नाचत सुद्धा आहे. काय गरज आहे? अरे ज्याच्या केवळ एका एका इशाऱ्याने माया